पण अमित भाई हे छत्रपती शिवाजी महाराजांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि चाणक्यांना मांडणाऱ्यांपैकी आहेत. अमित भाईंसारखे आपले नेते की ज्यांच्यामध्ये विचाराची प्रगल्भता आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, मी यापूर्वी भाषणात बोललो आहे, पण अमित भाई हे छत्रपती शिवाजी महाराजांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि चाणक्यांना मांडणाऱ्यांपैकी आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा इतिहास हा एखाद्या इतिहासकाराच्या तोंडून ऐकावा तसा अमित भाईंच्या तोंडून आपण ऐकू शकतो. एक एक घटना त्यांना तारखेसहित त्या ठिकाणी माहिती आहे. आणि एवढंच नाही तर मराठ्यांच्या इतिहासावर एक फार मोठं पुस्तक देखील त्यांनी लिहिलंय जे कधीतरी प्रकाशित होईल. आणि त्यांचं हे मानणं आहे की या देशामध्ये हा जो काही इतिहास आहे, हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा, मराठ्यांचा जो इतिहास आहे, हा इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण हा खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा इतिहास आहे. आणि म्हणून असे एक अतिशय संवेदनशील मनाचे आणि ज्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता तर आहेच पण त्यासोबत प्रचंड निर्णय क्षमता आहे, अशी निर्णय क्षमता आणि नेतृत्व क्षमता असलेले, एखादी गोष्ट घडवायची म्हटल्यावर घडवून दाखवणारे. आणि आपल्याला माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं. आपल्या सोबत जी बेईमानी केली होती शिवसेनेने, त्या बेईमानीला या ठिकाणी छेद देत आणि बेईमानांना त्यांची जागा दाखवत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी शिंदेजींच्या नेतृत्वात एकत्रित आली. आणि या सगळ्या ट्रान्झिशनच्या काळामध्ये भक्कमपणे जर आमच्या पाठीशी कोणी उभं होतं तर ते अमितभाई शाह उभे होते. आणि त्यामुळे हे ट्रान्झिशन या ठिकाणी योग्य प्रकारे होऊ शकलं. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा एक नेता जो ताकदीनं कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे, जो ताकदीनं देशाच्या पाठीशी उभा आहे, अशा नेत्यांच्या विचारांचं पुष्प आज या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मी आचार्य पवन त्रिपाठी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्यापैकी प्रत्येकाने हे पुस्तक जरूर आपल्या संग्रहित ठेवावं अशा प्रकारची विनंती करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.